Students, in our previous lecture or a last lecture, we have seen about the classification of the plants. Now, with that, we are going to study the plants classification in more detail. First, we are going to study about the cryptograms. What are the cryptograms? Now, let us see one activity. Search for a pond with a greenish water. Collect some of the green fiber from the water. Put the fiber on a petri dish and wash them clean with the water. Put one of the fiber in the drop of water on a glass slide and spread it to spread. Put a cover slip on the slide and observe under the electron microscope. What do you see? We see a spiral arrangement of a green thread like chloroplast in the cell, in that straight fiber. This plant is known as a spirogyra. Now I will explain you in Marathi. Eka aplyala dakkyatla pani ghyaycha aahe, tya panyamadhye greenish color cha aplyala ek substance milto. Tya greenish substance la aplyala thodasa kadun to aplyala eka स्लाइड वरती घ्यायचा आहे. त्या स्लाइड वरती आपल्याला एक ड्रॉप पाणी टाकायचे आहे. त्याच्यावरती आपल्याला कव्हर स्लिप ठेवायची आहे आणि त्या स्लाइडला आपल्याला कंपाउंड मायक्रोस्कोप मधून बघायचं आहे. जेव्हा आपण कंपाउंड मायक्रोस्कोप मधून ती स्लाइड बघतो तेव्हा आपल्याला स्पायरल असे थ्रेड्स दिसतात क्लोरोप्लास्टचे. त्याला म्हटलं जातं स्पायरोगैरा. फर्स्ट डिव्हिजन नाव वी आर गोइंग टू सी दॅट इज अ थॅलोफायटा. These plants grow mainly in water. हे स्पायरोगैरा जे आहेत ते कशामध्ये येतात? फर्स्ट डिव्हिजन दॅट इज थॅलोफायटामध्ये स्पायरोगैरा येतात. ते मेनली कुठे असतात? वॉटरमध्ये. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव अ स्पेसिफिक पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीव्स ऑर फ्लावर. हे जे प्लांट्स असतात ह्यांना मुळं, फांद्या, पानं आणि फुलं अशी नसतात. ते ऑटोट्रॉपिक असतात. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं खाणं स्वतः बनवतात. इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल इज कॉल्ड एज अ अल्गी. हे आपलं खाणं स्वतः बनवतात क्लोरोफिलच्या साह्याने आणि ह्याला आपण काय बोलतो, या झाडांना आपण बोलतो अल्गी. अल्गी शोज अ ग्रेट डायव्हर्सिटी. दे मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. एक तर सिंगल सेलचे असतात किंवा अनेक सेल्सचे बनलेले असतात. अँड मायक्रोस्कोपिक ऑर लार्ज. एकतर आपण त्यांना मायक्रोस्कोपमधनं बघू शकतो किंवा आपण त्यांना, जर ते मोठे असतील तर आपण त्यांना आपल्या स्वतःच्या डोळ्यांनीही बघू शकतो. एक्झाम्पल ऑफ अल्गी आर स्पायरोगैरा. असे काही झाडं जे आहेत ती त्याची अल्गीची एक्झाम्पल आहे. सम ऑफ दीज आर फाउंड इन द फ्रेश वॉटर वाईल सम आर फाउंड इन द सलाइन वॉटर. काही गोड्या पाण्यात आढळतात, काही खारट पाण्यात आढळतात. दीज प्लांट्स युजुअली हॅव अ सॉफ्ट फायबर लाईक बॉडी. हे कसे असतात? एकतर सॉफ्ट असतात आणि त्यांची जी बॉडी असते ती फायबर म्हणजे दोऱ्यासारखी असते. वेरियस टाईप ऑफ फंगई लाईक ईस्ट अँड मोल्ड्स विच डू नॉट हॅव अ क्लोरोफिल आर ऑल्सो इन्क्लूड इन दीज ग्रुप. काही जे फंगल्स आहेत जसे ईस्ट आणि मोल्ड्स जे हिरवट दिसत नाही, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नाही आहे, पण ते सुद्धा या ग्रुपमध्ये पकडले जातात. ना लेट अस मूव ऑन टू द सेकंड डिव्हिजन दॅट इज ब्रायोफायटा. यू मस्ट हॅव सीन अ लश ग्रीन सॉफ्ट कार्पेट ऑन द ओल्ड वॉल ऑर अ ब्रिक ऑर अ रॉक इन अ रेनी सीझन. आपण पावसात जर बघितलं असेल तर जे विटा असतात त्याच्यावरती असं हिरवळ आलेली असते ग्रीन कलरची. स्कार्प इज जंटली विथ अ स्मॉल रुलर. जर आपण त्याला रुलरनी किंवा पट्टीनी किंवा कशाने काढलं ऑब्झर्व आणि मग आपण वी आर गोइंग टू ऑब्झर्व इट इन अ मॅग्निफाईंग लेन्स. व्हॉट वी विल सी दिस ग्रुप ऑफ प्लांट्स आर एम्फिबियन ऑफ द प्लांट किंगडम बिकॉज दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नीड्स अ वॉटर फ्रॉर रिप्रोडक्शन. आपण बघितलं असेल तर हे जे आहेत एम्फिबियन आहेत म्हणजे त्यांना दोन्ही गोष्टी लागतात, एक तर पाणीही लागतं आणि जमीनही लागते. दी
are thalloid, multicellular and autotrophic. हे जे प्लांट्स असतात त्यांचे सेल्स जास्त असतात आणि ते आपलं जेवण आपलं खाणं स्वतः बनवतात. ते रिप्रोड्यूस बाय द स्पोर फॉर्मेशन. ह्यांना हे जे आहेत ते रिप्रोड्यूस म्हणजे हे एकापासनं जास्त असे होत जातात ते कशानी स्पोर फॉर्मेशनने. द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफायटा इज फ्लॅट, चपटी असते, रिबिन लाईक लॉन्ग, रिबनीसारखी ती लॉन्ग असते, विदाउट अ ट्रू रूट स्टेम आणि लीव्स. यांना रूट स्टेम आणि लीव्स नसतात. इन्स्टेड दे हॅव अ स्टेम लाईक ऑर अ लीव लाईक पार्ट अँड द रूट लाईक राइझोम्स. पण ह्यांना स्टीम लाईक पार्ट्स असतात किंवा लीफ लाईक पार्ट्स असतात आणि रूट्स जे असतात ते असे असतात की अशा बारीक 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 अशा रेषा असतात, त्यांना बोललं जातं राइझोम्स. दे डू नॉट हॅव अ पॅसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. एक्झाम्पल आहे मॉस. तर आपण हे जे बघितलं आज आपण टू डिव्हिजन्स बघितले, त्याच्यामध्ये फर्स्ट डिव्हिजन वी हॅव सीन दॅट वॉज हॅलोफायटा अँड द सेकंड डिव्हिजन वी हॅव सीन दॅट वॉज अ ब्रायोफायटा. नाव लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट डिव्हिजन दॅट इज टेरेडोफायटा. ओके, थँक्यू.